मला वाटतं हात पाय कापापर्यंत नेत्यांनी हा संघर्ष नेऊ नये. हातपाय कापणं तर सोपंच आहे ना, त्याला काही ताकद थोडी लागते का? हातपाय जोडण्याचं काम केलं पाहिजे. भुजबळ साहेबांनी इतक्या वर्ष राज्य केलं, त्यांनी कापण्यापेक्षा लोकांना जोडता कसं येईल ते मला वाटतं पाहिलं पाहिजे. किंवा ते ओबीसीचे नेते जे तायवाडे आहे का तायडे आहे त्यांनासुद्धा आमचा इशारा आहे का तुम्ही हातपाय कापा, आम्ही जोडण्याचं काम करू. तुमच्याजवळ एवढी म्हणजे बुद्धी जर नीच गेली असेल तर त्याचा आम्ही निषेधच करतो आहे. तुमचं आपापलं आरक्षण तुम्ही मागावं, ते शांततेनं मागावं. आणि ओबीसीमध्ये मराठा कुस्ती असा काही विषय नाहीच आहे, कारण कोकणातला मी मागंही सांगितलं कोकणातला मराठा कुंभी झाला, विदर्भातला मराठा कुंभी झाला, ते चार पाच जिल्ह्यातलाच मराठा कुंभी होत नाही आणि तितक्याचसाठी मोठं वाजागाजा होत आहे. ते सगळं राजकीय श्रेय घेण्याचं काम आहे. ज्यांचं सगळं दप्तर गुणाणलं गेलं, ज्यांचं काहीच राहिलं नाही, ते जातीच्या नावानं चांग भलं आहे असा जो प्रयत्न आहे ते आता ते नळावरच्या भांडण्यासारखे भांडायला लागले, याचंच खरं नवल वाटतं. त्या ते म्हणजे काही सरकार नाही आहे, मला वाटते भुजबळ साहेब कॅबिनेट मंत्री आहे. आता शिंदे समिती रद्द झाली नाही तर तुम्ही राजीनामा द्या, तर एक तर रद्द करा नाही तर राजीनामा दिला पाहिजे.